नमस्कार, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानड्यांचाच वाडा आहे ना हा? हो, रावसाहेब गोविंदराव रानडे यांचा. तुम्ही कोण? मी सगुणा वामनराव देव, न्यायमूर्तींच्या पत्नी रमाबाई रानडेंना शिकवण्यास आले आहे. अगं बाई, हो का? हो. बर, या हात पाय धुवून घ्या. या. हो. रमाबाईंना शिकवायला आली आहे म्हणे, पण आम्ही शिकवू दिले तर शिकवणार ना? बरे झाले बाई, मी इथे बाहेरच होते, ते चांगली सापडली माझ्या काचाट्यात. नाही इथूनच घरी रवानगी केली ना तर. मला काही म्हणालात का? नाही, अशी जपली स्वतःशी बडबडत होते एकटीच. अगो बाई, बरे नाही हो लक्षण. रात्री नीज नीट लागत नाही का तुम्हास? अगो माझे मी बघेन, पण तू इथे कशासाठी आली आहेस ना ते सांग. अगो बाई, ऐकूही कमी येते का तुम्हास? असू दे असू दे, मी रमाबाई रानड्यांना शिकवण्यास आले आहे. अगो अगो अगो, केवढ्याने किंचळतेस? बहिरी नाही हो मी, ऐकू येते मला. हा हो का? नाही, मघाशी मी तुम्हाला सांगितले होते, पण मला वाटले रमेश शिकवणार म्हणतेस. काय गो, नाही तुला काय काय येते? मला क्रमिक पुस्तकातले सारे काही येते, पण विषयास आवश्यक ते पुस्तकातले सारे येते. अगो स्वयंपाकातले काय काय येते असे विचारते हो मी. स्वयंपाकातले? हा, स्वयंपाकातले सारेच येते. आज पहाटे सागर संगीत स्वयंपाक करूनच इथे आले हो मी. पण तुम्हाला मी दोनदा सांगितले कि मी रमाबाईंना शिकवण्यास आले आहे, त्यांना पुस्तके वाचावयाला, गणिते शिकवण्यास. अगो चुलीत घाल गो तुझी ती पुस्तके. चुलीत कसे? अहो पुस्तके आपल्या जागी, चूल आपल्या जागी. दोघांचाही आपापला मान असतो, तो दिला की सारी गणिते सुटतात. अगो तुझ्या व्याख्यानात रस नाही हो मला. आणि काय गो, नी स्वयंपाक येतो असे म्हणतेस ना, मग चल बरे चटणी वाटून दाखव मला आधी. का तुम्हास नाही का ये? अगो नाही, तसे असेल तर स्वयंपाक ही शिकवीन हो मी तुम्हास, पण आधी रमाबाईंचा अभ्यास.